राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी चांगले अर्ज भरलेले आहेत. आम्ही काय आकडे मोजत बसत नाही ना, आम्हाला एकत्र बसून निवडणुका जिंकायच्या आहेत महाविकास आघाडीच्या. त्याच्यामुळे दोन चार जागा आमच्या मित्रपक्षानं जास्त लढल्या आणि जिंकल्या, तर त्यात आमच्या इतर घटक पक्षांना वाईट वाटण्याचं कारण नाही. विदर्भात काँग्रेस पक्ष सगळ्यात जास्त जागा लढते आणि विदर्भात 64 जागा आहेत. विदर्भात काँग्रेसविषयी एक वेगळी भावना आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या जागा जास्त दिसत आहेत तुम्हाला. पण आम्ही असं ठरवलं की ज्या भागात जो पक्ष जिंकू शकेल त्यांनी तिथे लढायचं आणि त्यानुसार मग मुंबई, कोकण किंवा उत्तर महाराष्ट्रात तुम्हाला शिवसेना दिसेल, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस दिसेल आणि विदर्भात तुम्हाला काँग्रेस पक्ष दिसेल. सोलापूर, पंढरपूर हे काय आताच झालं असं नाही ना, हे आताच झालं असं नाही आहे. महाविकास आघाडी किंवा अलायन्समध्ये कोणत्याही अशा घटना घडत असतात. आता निवडणूक अर्ज मागे घेण्याची जी मुदत आहे ती 3 तारखेपर्यंत आहे मला वाटतं, आणि त्याच्या आधी आम्ही एकत्र बसू आणि आमच्या प्रत्येक घटक पक्षाच्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे आम्ही त्यांची समजूत काढू. आम्हाला या राज्यामध्ये बदल घडवायचा आहे, आणि ते बदल घडवायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाला उमेदवाराची इच्छा असते आणि 288 जागा अलायन्समध्ये कोणालाच लढता येत नाही, विशेषतः जेव्हा 3 पक्ष एकत्र असतात तेव्हा तिन्ही पक्षांची अडचण आणि कुचंबणा होत असते, कार्यकर्त्याची कुचंबणा होत असते. तरी आम्ही बऱ्याच ठिकाणी 90% जागांवरती आम्ही 3 पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढलेली आहे. उरलेल्या ठिकाणी आम्ही पुढल्या 2 दिवसांमध्ये आम्ही सगळे प्रमुख लोक जे आहोत, माननीय शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचं नेतृत्व असेल, असे एकत्र बसून आम्ही त्यातून जे लोकांची नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू. कारण काही उमेदवार असं म्हणतात की मैत्रीपूर्ण लढत होईल आणि